नमस्कार मंडळी, ऐकलं का हा आवाज? किती कुरकुरीत आवाज येतो आहे ना, पहा भजी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम सॉफ्ट सॉफ्ट. आता ही मूगडाळीची भजी नाही आहेत बरं का, एक सुपर फूड आहे त्याची भजी आहे ती. हे कालवण पण बघा, त्यात सुपर फूडचं कालवण आहे. हे मस्त एकदम तर्रीदार, रपरपीत, छान. आणि हे मेदूवडे पण साधे मेदूवडे नाही आहेत बरं का, उडीद डाळीचे. हे पण त्याच सुपरफूडपासून बनवलेले मेदूवडे आहेत, एकदम हेल्दी, मस्त, यमी आणि टेस्टी. आणि हा काय चिला जो आहे तो हिरव्या मुगाचा नाही आहे बरं काय, तेच इन्ग्रेडियंट आहे जे मी सगळ्या रेसिपी आहेत त्याच इन्ग्रेडियंटनी बनवलेले आहेत. आणि ही मस्त आमटी पण त्याचीच आहे. तर ते कोणतं बघा, दाखवते पाय. हिरवेगार शेतातल्या शेंगा, ओळखा पाहू कशाच्या शेंगा आहेत या. हो हो, बरोबर ओळखले तुम्ही, सोयाबीनच्याच शेंगा. मस्त मस्त हिरव्यागार सोयाबीनच्या शेंगा. हो हो, मला आता लेट झाले थोडं व्हिडिओ अपलोड करायला, कारण जेव्हा मी हा व्हिडिओ ना ॲक्च्युली एक महिन्यापूर्वी शूट केला होता आणि या रेसिपी पण मी तेव्हाच बनवले होत्या. पण काय झालं नेमकं, सणासुदीचा हे दिवस आले, नवरात्र, गणपती, त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही. त्यामुळे आता मी जरा लेट टाकते, पण हरकत नाही, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा बरं का. तुमच्या शेतात जेव्हा येतील अशा शेंगा मस्त. आता मी ह्या शेंगा सोलून घेतल्यात आणि सोयाबीनच्या, आणि मस्त मिक्सरमध्ये त्याला वाटून त्याची आता पेस्ट करणार आहे. त्याच्यामध्ये थोड्या हिरव्या मिरच्या घातल्या, थोडंसं आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घातली आहे मस्त, आणि चवीनुसार मीठ घालून मी छान ह्याची थोडीशी अशी गरगरीत अशी म्हणजे थोडी मोठी मोठी पेस्ट करून घेणार आहे. थोडंसं पाणी घातलं आहे जेणेकरून चांगलं आपलं पेस्ट जे आहे तयार होईल. खूप एकदम पातळ नाही करायचं आहे, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्याची. पहा, एका परातीमध्ये मी ते काढले, त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं चवीनुसार मीठ, कांदा घालून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्याचं मी काय बनवते ओळखा बरं. हो हो, नक्कीच बरोबरच ओळखलं आहे तुम्ही. मी ह्याचे आता बनवत आहे भजी. मस्त कढईमध्ये जे गोल गोल भजी टाकून घ्यायची आहेत आपल्याला, एकदम हिरव्या मुगाची भजी जशी असतात तशी दिसत आहेत बरोबर ना. किती सुंदर कलर आलेला आहे पहा. मस्त आपली भजी जी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे छान. मस्त गोल्डन कलर आलेला आहे पहा, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट. तोंडात टाकलं की एकदम मस्त विरघळणारा आणि एक मस्त टेस्ट देणारा हा पदार्थ. पहा किती छान. सोयाबीन खूप हेल्दी आहे माहिती आहे का मंडळी, एकदम हाय प्रोटीन, मिनरल्स आणि विटामिन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि हे खूप लो कोलेस्ट्रॉलवालं पण एक ह्याचा फायदा आहे. आणि मेन म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर जे असतात, अशा प्रकारचे 2-3 प्रकारचे कॅन्सर जे आहेत ते हे रोखण्याचं काम करतं. खूप हेल्दी इन्ग्रेडियंट आहे हे, तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा समावेश नक्कीच करायला पाहिजे. आता इथे मी भजी तळून घेतलेली आहे, थोडंसं मी ह्याच्यावरती कढीपत्ता आहे ना फ्राय करून टाकलेला आहे, त्याने टेस्ट मस्त भजी खाताना खूप छान लागते. बघा आपली भजी तयार आहेत. चला आता हे अशा मस्त कालवणाकडे वळूया. आता नेहमीची कालवणं खाऊन खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो, तर आता हे वेगळं काहीतरी म्हणून बनवण्यासाठी तुम्ही हे रेसिपी बघून नक्की ट्राय करू शकता. आता इथे मी काय घेतलं आहे, कांदा घेतलेला आहे, तव्यावरती थोडंसं तेल घालून आपल्याला परतायचं आहे. कांदा, आलं, लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे मी 3-4 मिनटे काजू घातलेले आहेत आणि एक टोमॅटो मोठा मोठा चिरून घ्यायचा. आता हे बारीक असलं करायला पाहिजे असं काही नाही आहे, मोठं मोठं तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला याची पेस्टच बनवायची आहे. आणि मस्त मी 2 इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, बेडगे मिरच्या, थोडंसं कढीपत्ता घालून घेणार आहे. सर्व फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि फ्राय झाल्यानंतर, थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हा झाला आपला मसाला तयार भाजीसाठी, म्हणजेच कालवणासाठी. आता इथे मी कुकरमध्ये साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे, मोठे चमचे. जिरे, मोहरी याच्यामध्ये घालून तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे आपण जे पेस्ट बनवलं होतं, वाटण जे बनवलं होतं, ते इथे घालून घ्यायचं आहे छान. किती सुंदर कलर आला आहे पहा टोमॅटोमुळे याला. मस्त वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. त्यानंतर आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत, हळद, मीठ, मिरची, थोडासा गरम मसाला. ही जे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीच्या ह्याच्यामध्ये वेगळे मसाले पण टाकू शकता. तर मी हे मसाले इथे टाकले आहे, थोडासा एक गोड संडे मसाला मी इथे टाकलेला आहे. थोडं तेल सुटेपर्यंत ह्याला आपण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या हिरव्या ज्या शेंगा होत्या सोयाबीनच्या, त्या बिया त्या मी इथे ॲड केलेल्या आहेत. थोडं मिक्स करायचं आहे छान आणि
त्यानंतर ना याच्यामध्ये आपण तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी, ते धुवून आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. भाजी शिजेल इतपत आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे. पाहू शकता तुम्ही आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि साधारण 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि आपली भाजी एकदम रेडी आहे. पहा, जसं पनीरची भाजी वगैरे बनवतो तशीच ही टेस्ट एकदम मस्त टेस्ट लागते. तुम्ही नक्की बघून ही रेसिपी ट्राय करून बघा बरं का. आता वरती थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त गार्निशिंगसाठी, खूप छान भाजी लागते. आणि ही भाजी केल्यानंतर ना तुमचे घरच्यांनी नक्कीच 2-2 भाकरी जर नाही संपवल्या तर मला नक्की सांगा, त्यांना इतकी आवडेल ना ही भाजी विचारूच नका. खूप छान, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला फ्रेंड माझ्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीलाही ही जे व्हिडिओ आहे ती शेअर करायला विसरू नका. चला आता पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता मी इथे परत भांड्यामध्ये वाटायला दाणे घेतलेले आहे, थोडेसे जिरे घातलेले आहे, त्यानंतर ना आपल्याला इथे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. बघा, पाहू शकता तुम्ही एकदम बारीक पाहिजे. आपण जशी पहिल्यांदा वजनसाठी थोडी मोठी मोठी घेतली होती जाडसर पेस्ट, तशी नाही, आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ना आता इथे आपण घालणार आहोत थोडंसं ह्याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे बेसन पीठ आणि त्याच्यानंतर ना थोडीशी कोथिंबीर. बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये गुठळ्या किंवा गाठी असे झाले नाही पाहिजे बरं का. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ना थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे, जेणेकरून आपण ह्याचं चिला म्हणजे बेसन पोळी जसं बनवतो तसं बनवणार आहोत. तव्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं आहे ब्रशने. आता आपल्याला हे जे बॅटर आहे ते याच्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि छान मस्त त्याचे दिरडे जे पोळी जे म्हणतात ते करून घ्यायचं आहे तयार. आता आणि छान मस्त पळीने पसरून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल टाकून. मस्त भाजून घ्यायचे आहेत, बघा किती छान झाले आहेत, मस्त कलर आलेला आहे. चला आता सर्व करूया छान प्लेटमध्ये. अजून एक बनवून घेऊया छान. आता इथे मी 2 मस्त आपले चिले जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत, दोन्ही बाजूंनी छान छान भाजून घ्यायचे आहेत आणि केचपसोबत असे सर्व करा. नेहमीचे जे तुम्ही मुगाचे किंवा बेसनाचे जे चिले खाता त्याच्यापेक्षा वेगळं हटके काहीतरी बनवायचं असेल तर ते तुम्ही ट्राय करू शकता. एकदम हेल्दी मस्त आणि खूप टेस्टी अशी रेसिपी ही पण. चला आता नेक्स्ट रेसिपीकडे वळूया. आता आपण जे आत्ता पेस्ट बनवली ती पाणी घालायच्या पहिले त्यामध्ये आता आपण याच्यामध्ये थोडंसं इथे आपल्या पीठ ॲड केलेलं आहे, थोडंसं खोबरं आणि थोडीशी हिरवी मिरची घालून आपल्याला मस्त हे मिक्स करायचं आहे. आणि आता आपण याचे बनवणार आहोत मेदू वडे. म्हणजे पाहू शकता तुम्ही एकाच बॅटरपासून आपण इथे 2-3 गोष्टी आपण बनवत आहोत. तर छान छान मस्त मेदू वडे बनवून घ्यायचे आहेत. मेदू वड्याचा आकार तुम्हाला माहिती आहे हाताने असं बनवायचा, जर तुम्हाला येत नसेल ना तर तुम्ही काय करू शकता, चहाची गाळणी जी असते स्टीलची त्याच्यावरती थोडंसं पाणी लावायचं उलटी करून आणि त्याच्यावरती आकार द्यायचा आणि मग ते तेलात सोडायचे, म्हणजे तुम्हाला त्याचा छान आकार असा मिळेल. हाताने पण तुम्ही असं येत असेल तर तुम्ही बनवू शकता. पहा इथे मी छान असे मस्त मेदू वडे भाजून घेत आहे, तळून घेत आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस असा कलर आलेला पाहिजे त्याला, मस्त गोल्डन, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम सॉफ्ट सॉफ्ट असे मेदू वडे मस्त तयार होतील आपले. नेहमीचे मेदू वडे जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल किंवा तुम्हाला वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. बघा किती सुंदर, अगदी त्या उडदाच्या डाळीचे जसे मेदू वडे बनवतात तसंच दिसत आहेत बघा, बरोबर ना. आता वडे बनवलेत म्हटल्यावरती नुसतं थोडी खाणार आहे, त्याच्यामुळे इथे मी तळलेले शेंगदाणे घेतलेत, थोडेसे चणा डाळ भाजलेली, आलं थोडंसं, थोडीशी हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं खोबरं, थोडंसं कढीपत्ता घालून मस्त ह्याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. छान आपल्याला जी मेदवडे आहे त्याच्यासोबत सर्व करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांबार पण बनवू शकता. मी इथे चटणी बनवलेली आहे. चटणी तुमच्या आवडीच्या प्रकारची असते, जी लालवाली असते वेगवेगळ्या प्रकारची, तर तुम्ही ती तशी बनवू शकता. पहा बाहेरून एकदम मस्त क्रिस्पी छान छान गोल्डन आणि आतमध्ये पहा किती सुंदर सॉफ्ट असा कलर आलेला आहे वड्यांना. आता आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळणार आहोत. त्यासाठी मी सोयाबीनचे दाणे जे आहेत तव्यावरती भाजून घेत आहे छान. आपण याची आमटी बनवणार आहोत त्यासाठी, त्यामुळे त्याला आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल घालून. त्यानंतर थोडंसं लसूण घालायचं आहे, 4-5 मिरच्या हिरव्या तिखटासाठी. आणि आपण जशी ओल्या
तुरीच्या शेंगाची जशी आमटी बनवतो किंवा वाटाण्याची हिरव्या वाटाण्याची तशीच आमटी आपण याची बनवणार आहोत. आता हे सगळं जे भाजलेलं आहे ते आपण थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून छान पेस्ट बनवून घेणार आहोत. जाडसर अशी एकदम पातळ नाही बनवायचं आहे, असं बघा असं बनवायचं आहे छान. आता आपण तयारी करूया याच्या फोडणीची. तेलामध्ये थोडंसं जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे तडतडल्यानंतर ना, हे जे वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. नुसतं पाहू शकता तुम्ही, तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. भाजीला काही नसेल तर तेव्हा तुम्ही ही अशी आमटी तयार करू शकता. थोडीशी हळद थोडंसं धनेपूड घालून मी इथे मिक्स करून घेत आहे छान. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला जास्त एकदम घालायचं नाही, खूप पातळ नाही करायची एकदम, आणि खूप अशी घट्ट बेसण्यासारखी पण नाही करायची. मीडियम अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि थोडंसं त्याला म्हणजे थिकनेस येण्यासाठी ग्रेव्हीला, त्याच्यासाठी मी इथे कारळ जे आहे ते कारळाचं कूट इथे घातलेलं आहे. आता तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर याला कारळच म्हणतात, काही भागामध्ये याला खुरचणी पण म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मला. आता उकळी येऊस्तोपर्यंत छान ह्याला आमटीला थोडं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे. त्यानंतर ना साधारण 5 ते 10 मिनिटांनी आपली आमटी जी आहे ती रेडी होईल. पहा मस्त इथे आपली आमटी छान तयार आहे. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबत पण खा, इतकी छान लागते. दुसरं काही वेगळं असं बनवायची गरज नाही, एकदम हेल्दी टेस्टी आणि मस्त. तर आजच्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती मी जे आता हे पोस्ट केलेले आहे ते तुम्हाला कशा वाटल्या आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हे शेअर करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बरं का. आणि हो, जाता जाता बेल आयकॉनलाही क्लिक करून जा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ पण भेटतील तुम्हाला. बाय.